नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. लहान मुलांमध्ये, विशेषतः 6 महिने ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये पोटामध्ये जंत होणं, त्यालाच कृमी असं म्हटलेलं आहे, ही खूप कॉमन समस्या आहे. आणि मुलांच्या पोटामध्ये जर का जंत असतील तर कितीही पौष्टिक अन्न खाऊनही त्यांची वजन उंची व्यवस्थित वाढत नाही, स्मरणशक्तीचा विकास चांगल्या प्रकारे होत नाही, सतत चिडचिड मुलं करतात किंवा एक प्रकारचा डिस्कम्फर्ट त्यांच्यामध्ये असतो. कारण कितीही पौष्टिक आपण त्यांना काहीही खायला देतोय तर ते जे पोषण आहे ते जंतांना मिळतं, जंतच ते खाऊन टाकतात, त्यामुळे मुलांच्या अंगी काहीच लागत नाही. त्यामुळे प्रत्येक पालकांनी कुठल्याही आपल्या पाल्याच्या समस्येचा विचार करण्याआधी आपल्या मुलांना जंत तर नाहीत ना हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जंत आहेत हे ओळखायचं कसं, लक्षणं काय दिसतात मुलांमध्ये, कशामुळे होतात किंवा होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी त्यावरचे अत्यंत प्रभावी रामबाण असे घरगुती उपाय देखील मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडला तर लाईक करा, इतर पालकांसोबत शेअर करा, आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा येतो ते म्हणजे की आपल्या पोटामध्ये जंत आहेत, म्हणजे मोठ्यांमध्ये देखील आपल्याला बऱ्याच म्हणजे अंशी सारखी लक्षणं दिसून येतात. लहान मुलांमध्ये जंत हे खूप कॉमन असतात, त्यामुळे ओळखायचं कसं, तर लक्षणांमध्ये सगळ्यात प्रथम आणि खूप सगळ्यांमध्ये जे प्रामुख्याने दिसून येतं पटकन त्यावरून आपल्याला लक्षातही येऊ शकतं ते म्हणजे गुदकंडू. शीच्या ठिकाणी जर का मुलांना खाज येत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी, कारण दिवसभर खेळण्यामध्ये वगैरे मुलांचं तिकडे फारसं लक्ष जात नाही, रात्रीच्या वेळेलाच जंताची जी लक्षणं आहेत ती जास्त आपल्याला ठळकपणे दिसू शकतात. शीच्या ठिकाणी खाज येत असेल किंवा काही वेळेला दुखतंय असं देखील मुलं म्हणतात, झोप त्यांची त्यामुळे व्यवस्थित होत नाही, बऱ्याचदा रात्रभर पालथं झोपण्याची मुलांना सवय असते, झोपेत भरपूर लाळ जर का मुलांच्या तोंडातून गळत असेल, किंवा काही मुलं अगदी रात्रीच्या वेळेलाच दातावर दात घासण्याची सवय असते त्यांना, त्यातून खूप आवाज देखील येतो, करकर असं दात घासतात. काही एक्स्ट्रीम स्टेजमध्ये आपण जर का रात्रीच्या वेळेला मुलांना खूप डिस्कम्फर्ट होतोय तर त्यांच्या शीच्या ठिकाणी जर का आपण टॉर्च मारून पाहिला तर तिथे पांढऱ्या रंगाचे असे किडे देखील काही वेळेला हलताना दिसतात, किंवा शीमधून पडलेले देखील बऱ्याचदा आपल्याला दिसू शकतात. पण हे खूप जास्त एक्स्ट्रीम स्टेजला, खूप दिवसांपासून जंत असतील, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंत झालेले असतील तर हे लक्षण दिसू शकतं. याशिवाय मुलांना सतत भूक लागते, खातात भरपूर ते पण तरीही अंगी लागत नाही, कारण जे काही पोषण आहे, जे काही अन्न आहे ते सगळं त्यांच्या पोटातील जे जंत आहेत तेच खाऊन टाकतात, आणि त्यामुळेच मुलांमध्ये पोषक अन्न खाऊन किंवा काही आपण टॉनिक वगैरे देत असतो ते सर्व देऊनही त्यांच्यामध्ये पोषक घटकांची कमतरता, आयर्न असेल, कॅल्शियम, विविध व्हिटॅमिन्स यांची कमतरता होते, आणि त्यामुळेच बऱ्याच मुलांच्या चेहऱ्यावरती वगैरे थोडेसे पांढरट असे डाग दिसून येतात, कोडासारखे नाही पण थोडेसे, अगदी आपल्या त्वचेपेक्षा थोडेसे फेंट असे डाग, तसेच डाग काहींच्या नखावर वगैरे पण आपल्याला दिसून येतात. पोषक घटक कमी झाल्यामुळे थकवा येतो, उत्साह नसतो त्यांच्यामध्ये, काहीही खेळावंसं वाटत नाही, चेहऱ्यावर देखील तेज नसतं, वजन उंची मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित वाढत नाही, स्मरणशक्ती नीट डेव्हलप होत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही मोठी मुलं असतील तर, किंवा काही वेळेला अंथरुणात सू करण्याची सवय असेल, बरीच मोठी झालेली आहेत मुलं तरी अंथरुणात सू करत आहेत, तर त्याचं एक कारण म्हणजे पोटातील जंत हे असू शकतं. होतात कशामुळे, म्हणजे त्याचे बरेच प्रकार सांगितले जातात, थ्रेडवर्म आहेत, फ्लॅट वर्म, हुक वर्म असे बरेचसे प्रकार आहेत, पण हे सर्व जे जंत आहेत त्याचं मेन जो सोर्स आहे तो माती असतो, म्हणजे मुलं बरीच माती वगैरे खेळत असतात, त्यांना आपण अडवू देखील शकत नाही, पण त्यांच्या नखांमध्ये माती साठलेली असते बऱ्याचदा, त्यामुळे नख वेळच्या वेळी काढणं, शिवाय आपण जे घरामध्ये फळं भाज्या वगैरे आणतो त्याला बरीच माती लागलेली असते, तर ती व्यवस्थित धुऊन भाज्या वगैरे व्यवस्थित शिजवूनच मुलांना खायला देणं, जेणेकरून जे इन्फेक्शन आहे ते आपण रोखू शकतो. अजून म्हणजे की जर का घरामध्ये आपल्या कुत्रा, मांजर किंवा बागेमध्ये वगैरे कुठेतरी खेळायला जातोय तर त्यांच्या अंगावर किंवा त्यांच्या शीमधून हे जे जंत आहेत ते मुलांच्या पोटामध्ये जाऊ शकतात, किंवा लहान बाळांमध्ये सुद्धा काही वेळेला जर का डायपर आपण वेळच्या वेळी बदललं नाही, तशीच शी वगैरे केलेली आहे ते साठून राहिलं तर त्या तिथल्या स्वच्छतेमुळे देखील जंतांची वाढ होते. दुसरं म्हणजे की कंटॅमिनेटेड वॉटर, म्हणजे पाणी जे आहे अस्वच्छ
पाणी, त्यामुळे नेहमी मुलांना देताना उकळून थंड केलेलं पाणी किंवा बाहेर जरी गेलो तरी पॅकेटमध्ये जे असतं बॉटल वगैरे मिनरल वॉटरच्या, तर अशाच देणं हे गरजेचं आहे. म्हणजे की गोड पदार्थ वगैरे असतील लहान मुलांच्या खाण्यामध्ये, चॉकलेट बिस्किट हे बऱ्याच प्रमाणामध्ये येत असतं, किंवा बेकरीचे वगैरे पदार्थ असतील, गोड पदार्थ कुठलेही, साखर असेल, घरातला गूळ, हे सुद्धा अतिप्रमाणामध्ये जर का खात असतील तर गोड जिथे जास्त तयार होतं त्यामध्ये नक्कीच जंत हे तयार होणार आहेत, त्यामुळे त्यांचं गोड खाण्यावर देखील थोडंसं नियंत्रण हे हवंच. शिवाय 1 वर्षाच्या वरील मुलं असतील तर त्यांना थोडंसं तिखट वगैरे खाण्याची सवय लावणं हळूहळू, जेणेकरून तिखट चव जी आहे किंवा तुरट चव जी आहे, तर यामुळे जंत हे आपोआपच तयार होत नाहीत, किंवा जरी झाले तरी देखील ते नॅचरली मरतात. त्यामुळे त्यांना पेरू असेल, पपई यासारखी फळं खायला देणं, किंवा 5 वर्षाच्या आतील मुलांना बाहेरचे जे अन्न पदार्थ आहेत उघड्यावरचे, किंवा पाणीपुरी वगैरे ज्यामध्ये कंटॅमिनेटेड वॉटर च्या थ्रू हे सगळे जंत पोटामध्ये जाण्याचा धोका खूप जास्त असतो. एकतर त्यांची इम्युनिटी कमी असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे लहान मुलांना हे देणं टाळावं. आणि घरी देताना देखील थोडंसं तिखट आणि इतर ज्या चवी आहेत गोड सोडून त्या देखील त्यांच्या आहारामध्ये असणं गरजेचं. प्रिकॉशन म्हणून युनिसेफ जी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या थ्रू लहान मुलांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी किंवा प्रिव्हेन्शनसाठी जे लहान मुलांमध्ये कॉमन आजार आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 6 महिन्याच्या वरील आणि 12 वर्षापर्यंत जंताची गोळी देणं, दर 6 महिन्यांनी वर्षातून 2 वेळा जंताची गोळी. लहान बाळ असतील तर त्यांना लिक्विड फॉर्ममध्ये देखील औषध येतं, अल्बेंडाझॉल 400 mg ही गोळी आहे, तोखून खाण्याची गोळी आहे ती एक अख्खी गोळी, किंवा लहान मुलांच्या वयानुसार 200 mg अर्धी गोळी असं आपण देऊ शकतो. तर ते तुमच्या बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किंवा कोणी जवळचे हेल्थ केअर प्रोव्हायडर असतील त्यांच्या सल्ल्यानुसार आपण ही गोळी किंवा औषध त्यांना जरूर द्यावं. तर जे आहे ते आपल्याला कुठल्याही सोनोग्राफीमध्ये वगैरे फारसे दिसू शकत नाही, त्यामुळे या लक्षणांवरून पोटदुखीची तक्रार असेल किंवा अशीच्या ठिकाणी खाज वगैरे येत असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर आवर्जून पालकांनी या लक्षणांकडे लक्ष देऊन जे घरगुती उपाय आहेत ते सुरू करावेत. म्हणजे असे मी सेफ जे आहेत घरगुती उपाय ते सांगणार आहे, म्हणजे जरी जंत नसतील तरी देखील कुठलाही दुष्परिणाम मुलांवर होणार नाही, जंत असतील तर ते मरून जातील. तर सगळ्यात पहिलं जे सांगितलेलं आहे सगळ्यात सेफही आहे ते म्हणजे डाळिंबाचा रस घरीच्या घरी काढलेला, आपण हँडप्रेस मेथडनी काढू शकतो, त्यामध्ये थोडंसं सैंधव काळं मीठ जे आहे ते टाकून मुलांना सकाळी उपाशीपोटी साधारण 5 ते 10 ml एवढा रस सलग आठवडाभर द्यायचा आहे. याने खूप चांगला फायदा होतो, त्यांच्यामध्ये रक्ताची वगैरे कमतरता झालेली असेल तर ती देखील या डाळिंबाच्या रसामुळे भरून निघते, त्यांची भूक वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. अजून म्हणजे की मुलांना अगदी 8-10 महिन्याच्या वरील मुलांना आपण दुपारच्या वेळेला ताजं घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं सर्दी खोकला नसेल अशा वेळेला ताक जे आहे ते देऊ शकतो. अगदी 2 चमच्यापासून देखील आपण सुरुवात करू शकतो, जेवढं ते पिऊ शकतात तेवढं द्यावं. यामुळे जंत तर मरतात, पोट देखील त्यांचं व्यवस्थितपणे साफ होतं, कडक शिला वगैरे होत असेल तर तो देखील त्रास कमी होतो. मध्ये साखर टाकून घेतली तरी देखील चालेल, पण असा त्रास असेल पोटाचा, भूक लागत नसेल किंवा जंत असतील तर अशा वेळेला त्यामध्ये थोडंसं ओवा जो आहे तो भाजून मिक्सरला बारीक करून 1-2 काळी मिरी ठेचून सुंठ किसून त्याचं जे चूर्ण आहे असं ताकामध्ये मिक्स करून जर का मुलांना दुपारच्या वेळेला जेवताना घोटघोट किंवा जेवण झाल्यानंतर दिलं तरी देखील जंतावरती खूप चांगला त्याचा परिणाम होतो. अजून म्हणजे की जर का एक प्रभावी असा उपाय म्हणजे की सकाळी उपाशीपोटीच आपल्याला कच्चा ओवा जो आहे तो थोडासा ठेचून त्यामध्ये 1/2 ते 1/4 चमचा ओव्याचं चूर्ण आणि त्याच्या 2 पट गूळ, किसलेला गूळ असेल तर त्याच्या गोळ्या बनवून ठेवायच्या, आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या देखील सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच्या, वरून थोडंसं कोमट असेल असं पाणी, आणि रात्री झोपताना एकदा. यामुळे जंत मरतातही आणि पोट साफ होऊन ते जंत जे आहेत ते बाहेर देखील काढले जातात. जर का खूपच जास्त की वारंवार मुलांना जंत होत आहेत, खूप प्रचंड जंताचा त्रास आहे, डॉक्टरांकडून देखील कन्फर्म झालेला आहे, पण त्या गोळ्या औषधांनी पण फरक पडत नाही आहे, तर अशा वेळेला याच मिक्सरमध्ये आपल्याला वावडिंग हे आपल्याला काही किराणा दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक
आयुर्वेदिक औषधीच्या दुकानामध्ये तर सहज मिळतं. ते देखील ओव्यासोबतच ठेचून त्याचं ते जे चूर्ण तयार होतं ते देखील त्या गोळ्यांमध्ये मिक्स करून हे सलग 7 दिवस आपल्याला याच पद्धतीने द्यायचं आहे. किंवा पतंजलीचं विडंगासव मिळतं, ते देखील 5 ते 10 ml अशाच पद्धतीने आपण सकाळी उपाशीपोटी आणि रात्री मुलांना देऊ शकतो. खूप छान याचे रिझल्ट मिळतात. सोबतच आपल्याला जे कारणं सांगितलेली आहेत ती देखील टाळायची आहेत. स्वच्छता ठेवणं, माती वगैरे जी आहे ती मुलांच्या पोटामध्ये जाणार नाही याची काळजी घेणं, किंवा गोड पदार्थ मिठाई असतील, गुळ असेल, किंवा विशेषतः कॅडबरी जी आहे ती मुलांना द्यायची नाही आहे. जर का जंत असतील तर नक्की ट्राय करून पहा, खूप जणांना फायदा झालेला आहे, तुम्हालाही नक्कीच होईल. व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. काहीही प्रश्न शंका असतील तर ते देखील जरूर विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि असेच माहितीचे आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेचच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन हे लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.